अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक आणि मित्र माजी मंत्री असलेले डी पी सावंत यांनी कुटुंबासह मतदान केलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, तरी त्यांनी आवर्जून आज येऊन मतदान केलेलं आहे. चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचं त्यांनी समर्थन केलं होतं. यंदा वेगवेगळ्या मुद्द्यांसह मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा निर्णायक ठरेल अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे. मला खात्री आहे की नांदेडकरांनी नेहमी अशोकरावां प्रेम केलेलं आहे आणि अशोकरावांनी तेवढंच नांदेडला दिलेलं आहे, त्यामुळे लोक नक्कीच त्यांना साथ देतील असं मला वाटतं.